श्रीकाल मी दिशा आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या खास मुलाखती या शोमध्ये आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये पूर्ण कलाकारांची मैफल अशी जमलेली आहे ज्यांच्यासोबत आपण खूप साऱ्या चर्चा करणार आहोत पण मुळात आपण सर्वात पहिले त्यांचं इंट्रोडक्शन करून घेऊया आणि आज सर आधी तर माझ्या बाजूला बसलेले जे आहे ते आहे चारू दत्त जिचकार सर जे साऊंड आर्टिस्ट आहे नागपूरचे खूप मोठे साऊंड आर्टिस्ट आहे त्यानंतर आपल्यासोबत जे आहे ते आहे सर संजय भाकरे सर नाट्यकर्मी आहे सर तुमचं स्वागत आहे त्यानंतर एक नवीन कलाकार आपल्यासोबत आहे रोशनी सलोकर ती देखील आपल्यासोबत आहे त्यानंतर एक सुप्रसिद्ध कलाकार आपल्यासोबत आहे राजेश चिटणे सर यांचं देखील आपल्या स्टुडिओमध्ये आज स्वागत आहे त्यानंतर आपल्यासोबत आहे एक खूप प्रसिद्ध तबला वादक सचिन डोमने सर आपल्या सर्वांचं इथं स्वागत आहे मुळात पूर्ण एक जी कलाकारांची महफिल आपण म्हणू शकतो सर्वजण इथे जमलेले आहे तर आ, आ, आता तरी जरी मी तुमचं इंट्रोडक्शन केलेलं आहे पण मला असं वाटते की तुम्ही स्वतःचं एकदा आमच्या जितके पण विवर्ड्स आहेत त्यांना इंट्रोडक्शन करून द्या सर मी तुमच्यापासून सुरुवात करते मी चारु दत्ता जितकार नमस्कार आ, बेसिकली मी आ, संगीत क्षेत्राशी जुळलो होतो सुरुवातीपासून मी एक तबला वादक रिदमीस तबला डोलक ऑक्टोबर परकर्शनिस्ट म्हणतो आपण ज्याला त्याच्यानंतर मग मी टेक्निकल लाईनमध्ये इंटरेस्ट होता मला तर मग मी स्वतःचा ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ टाकला आणि मी आता ऑडिओ व्हिज्युअल्सचे सगळी कामं करतो सिरियल्स आहेत चित्रपट आहेत बॅकग्राऊंड म्युझिक डबिंग त्याचं सगळं कामं माझ्या स्टुडिओत होतं सर uh, आपल्याकडे मी संजय वाकरे दिग्दर्शक आणि अभिनेता आहे मी गेल्या दहा वर्षापासून नवीन कलावंतांना संजय भाकरे फाउंडेशनच्या माध्यमातून एक नवीन पिढी निर्माण व्हावी म्हणून काम करतोय सहसा यात कोणी हात घालत नाही पण दगडाला आकार द्यायचा आणि त्याचा देव निर्माण करायचा आणि नवीन पिढीला नागपूरला एक छान कलावंत द्यावे हा उद्देश घेऊन मी दहा वर्षापासून काम करतोय मी केंद्रीय फिल्म सेन्सॉर बोर्डला मेंबर आहे होतो त्याआधी महाराष्ट्राच्या रंगभूमीवरती होतो आणि नाटक हा एक माझा आत्मा आहे माझा प्राण आहे असं समजून सतत त्याला नाटकात काम करतो त्यानंतर रोशनी तुझ्याकडे वडियात तुझ्याबद्दल काय नमस्कार माझं नाव रोशनी सेलोकर आहे मी एक अभिनेत्री आहे आणि मी मुळात म्हणजे झाडेपट्टीतून आलेली आहे आणि मला पहिल्यापासून या गोष्टीची खूप आवड होती त्यामुळे मी चार ते पाच वर्षापासून या गोष्टीमध्ये आहे आणि मी स्टेज करते आणि मी सोबतच एक अभिनेत्री पण आहे सर तुमच्याकडे नमस्कार मी राजेश चिटणीस मुळात मी पहिले नकलाकार आहेत माझे वडील राजाभाऊ चिटणीस एक ज्येष्ठ नकलाकार आहेत नागपूरचे तर आता वय त्यांचं ऐंशी आहे तर त्यांचीच नक्कल ही कला माझ्यात आली म्हणतात ना रक्तातच सगळं काही असतं तर पहिले न कलाकार आहे आणि मग कलाकार आहे मी <laughs> तर, तर तुम्हाला सांगायचं म्हणजे नाटक सिरियल आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातून मी अभिनय करत असतो थँक्यू नमस्कार मी सचिन डोमणे बेसिकली मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे आणि तबला वादनाच्या क्षेत्रात जवळपास मला तीस ते पस्तीस वर्ष झाले आहे लाईव्ह शोज करतो आहे दोन हजार दहापासनं अमेरिकेचं टूर करतो आहे आत्तापर्यंत दीडशे प्रोग्राम अमेरिकेत करून झालेले आहे मी आणि माझी बायको सच सुरभी आम्ही लोक अमेरिकेत जातो दरवर्षी कार्यक्रम करतो तिथे पण यावर्षी पॅन्डेमिकमुळे आम्ही जाऊ शकलो नाही त्यामुळे आम्ही इथनं झूम लाईव्हचे प्रोग्राम्स करतो आहे आम्ही जसं आता आपण सर्वांचं इंट्रोडक्शन ऐकलं कुठेतरी नाटक किंवा चित्रपट या सर्व गोष्टीशी आपण जुळलेले आहे तर एक एक सिंपल क्वेश्चन म्हणजे मुळात नाटक तर आपल्या सर्वांसाठी खूप काही असेल तुमच्याकडून माहिती करून घ्यायचं होतं की नाटक म्हणजे तुमच्यासाठी किंवा चित्रपट म्हणजे तुमच्यासाठी काय मला वाटलं राजेश चांगलं सांगू शकेल श्वास आहे तो आमचा हेच महत्वाचं सांगायचं आहे की Uh, कलाकार हा स्टेजशिवाय किंवा आपली कला प्रदर्शन करण्याशिवाय म्हणजे जगू शकत नाही त्याला कुठे ना कुठे uh, म्हणजे uh, अगदी वराडी भाषेत आपण म्हणतो कधी कधी ही जी खाज असते वैदर्भीय भाषेमध्ये आपण म्हणायचं तर ती खाज म्हणजे मला लहानपणापासून म्हणजे तशी बघितली तर नव्हती वडील नकलाकार होते पण ते नकला करायचे तर मला कसं तरी वाटायचं त्यांच्या नकला माझे मित्र करायचे पण पासून मी या क्षेत्रामध्ये आलो पण त्या अठ्ठ्याऐंशी पासून मी या क्षेत्रासोबत जोडलेलं आहे आणि मला नाही वाटत की माझ्या शेवट होईपर्यंत मी हे क्षेत्र सोडू शकेल आणि अभिनयापासून मी दूर राहू शकेल आणि बरीचशी अशी मंडळी आहेत ती या क्षेत्रात येतात आहे बरेचशा लोकांना असंही वाटतं की या क्षेत्रामध्ये करिअर नाही आहे पण करिअर आहे हा जो पिरियड सध्याचा गेला त्यात बरेच काही लोक शिकवून गेले आणि शिकले बरेचसे लोक तर आमचा श्वास आहे बस महत्त्वाचं मला असं म्हणायचं आहे की मी चित्रपट नाटक पहिले मनोरंजन या दृष्टिकोनातून बघायचो म्हणजे सगळेच मनोरंजन दृष्टिकोनातून बघतात त्याच्यातनं प्रबोधन पण होतं आता मी एक टेक्निकल पर्सन आहे मी आता सिनेमाकडे असा पाहतो की टेक्नॉलॉजी इतकी वास डेव्हलप झालेली आहे म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यापासून मी सिनेमा बघत आलेलो आहे थिएटरमध्ये आणि आता टेक्नॉलॉजी थ्री डीपर्यंत पोहोचलेली आहे म्हणजे फाईव्ह पॉईंट वन ज्याला म्हणतात टेन पॉईंट वनपर्यंत अमेरिका सगळीकडे झालेला आहे तर मी टेक्निकल दृष्टीने माझा इंटरेस्ट तो असतो की क्या नया है अभी नया टेक्निकल क्या आया है काय गोष्ट मी तंत्रज्ञ म्हणून मी प्रत्येक गोष्टी ती ऑब्झर्व्ह करत असतो मनोरंजन हाही विषय असतो पण त्याच्यातनं मी शिकण्यासारख्या गोष्टी शोधत असतो की आता काय असेल हे नवीन हे असं आपल्याला कसं करता येईल हा विषय माझ्यासाठी असतो जर आपण कलाकार बघून बघितलं तर रोशनी आणि सर आपण काय सांगाल की नाटक म्हणजे तुमच्यासाठी <coughs> काय एक नाटक म्हणजे असं आहे की अभिव्यक्ती साकार न करण्याचं सगळ्यात महत्वाचं माध्यम आहे नाटक हे अनुकरणवादी नाही आहे ते हे क्रिएशन आहे एखादी अभिव्यक्ती जर साकार करायची असेल तर आम्हाला ती पडद्यावरती न दाखवता आम्हाला रंगमंचावरती लाईव्ह दाखवायची आहे जोपर्यंत आम्ही ऑब्झर्वेशन करत नाही किंवा एखाद्या व्यक्तीला पूर्ण निरखून पाहत नाही लेखकानं लिहिलेले संवाद ते रसिकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम त्या कॅरेक्टरला करावं लागतं जे कॅरेक्टर लेखकाने ले लिहिलेलं आहे आणि ते कॅरेक्टर ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचायचे ते पूर्ण रंगवून लोकांसमोर सादर करणं याला नाटकाचा अभिनय असं म्हणतात आणि हे जर करायचं असेल तर ऑब्झर्वेशन खूप छान पाहिजे आमच्या नाटकाला रिटेक नाही आहे त्यामुळे नाटकात जो काम करतो तो चित्रपटामध्ये म्हणा किंवा सिरियलमध्ये त्याला थोडीशी एक ईज येते आणि इझिली तो काम करू शकतो त्यामुळे नाटक हा साधारणतः कलावंतांचा बेसिक प्लॅटफॉर्म आहे जो इथं तरला जो इथं छान राहिला तो कुठेही जगू शकतो कुठे तारू शकतो म्हणून नाटक हे अत्यंत महत्त्वाचं आहे मग म्हणतात पण की नाटक करणं चित्रपट किंवा सिरियल करण्यापेक्षा थोडंसं डिफ हा डिफिकल्ट असते कारण याच्यात टेक्स नसतात वन टेकमध्ये जे आहे ते परफॉर्मन्स करायचं आहे आणि जर तुम्ही नाटकच्या दिवशी चुकला तर झालं ते पूर्ण शोध गेले पाठांतर तर तुमचं स्ट्रॉंग राहिलं पाहिजे ऑब्विसली रोशनी तुझ्या मते जर तू एक नवीन कलाकार म्हणून उभरते नाटक यंगस्टर्स साठी मुळात कुठेतरी यंगस्टर्स जेव्हा सिरियल्स कडे वगैरे वळतात चित्रपटांकडे वळतात त्यात नाटक तुमच्या यंगस्टर्स साठी काय मला असं वाटतंय की सिरियल्स आणि चित्रपटांपेक्षा नाटक येणं खूप इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतंय कारण चित्रपटामध्ये आणि सिरियल्समध्ये आपण खूप सारे रिटेक घेऊ शकतो पण नाटक ही अशी गोष्ट आहे जी कोणाला वेळ लागला ना बस ती निघू शकत नाही मग मग तसंच ते माझं पण आहे आणि जेवढं मी नाटकमध्ये शिकते ना तेवढं मी आता मी काही काही चित्रपट पण केलेले आहेत छोटे मोठे आणि शॉर्ट मूवी वगैरे तिथे मला म्हणजे तेवढा म्हणजे एक्सपिरियन्स नाही जेवढा मध्ये येतो आज आपण नाटकची जर गोष्ट करतो तसं तर आपण तबला वादकांना कुठेही विसरू शकतच नाही कारण मुळात त्यांच्याशिवाय नाटक कुठेतरी अपूर्ण आहे तर सर तुमच्याकडून माहिती करायचं होतं की नाटक जसं सरांसाठी श्वास आहे तर आपल्यासाठी काय जसं राजेशनी म्हटल्याप्रमाणे श्वास आहे हे तर बरोबर आहे कारण की कलाकार हा शेवटी कशावर जगत असतो श्वासावर तर त्याची श्वास म्हणजे कला त्याची एक श्वास आहे असं मला वाटतं आणि प्रश्न राहायला कुठल्याही पण वादनाचा म्हणजे मी तबला वाजवतो म्हणून बाकी कीबोर्ड वाजवतो बाकी गाणं त्यातनं दोन गोष्टी आपल्या साकारल्या जातात एक तर स्वतःची स्वतःची जी पण कुठली कला आहे ती लोकांपर्यंत येण्यासाठी मदत होते दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्थार्जनाचा भाग त्यांनी तुमचं अर्थार्जन पण होतं या सगळ्या गोष्टींनी मी स्वतः एक इंजिनियर आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे मी काही वर्ष नोकरी करून मी सोडून मी पूर्णपणे आज या व्यवसायात आलेलो आहे व्यवसाय म्हणेल मी प्रोफेशन प्रोफेशन हे हळूहळू तुमचं का पॅशन हे हळूहळू कसं प्रोफेशनकडे वळतं ते मी स्वतः अनुभवलेलं आहे मला वाटतं याच्यातनं करिअर करताना लोक हाय पण विचार करतात मी हे करू का नाही करू आज आम्हाला इतके वर्ष झाले इतक्या वर्षापासून वर्षा आम्ही काम करतो आहे तर इतक्या वर्षाची जी मेहनत आहे ती आज आम्हाला असं वाटतं की कुठेतरी आम्ही तिथे एक दोन पर्सेंटनी स्टँड होऊ शकलो त्या आमच्या केलेल्या मेहनतीला आज कुठेतरी आम्हाला वाव मिळतो आहे छोटा मोठा कुठे इकडे तिकडे नाही आता खूप कठीण असतं तुम्ही एका ठिकाणी राहून इथनं राहून तुम्ही बरेच प्रोग्राम करणे ट्रॅव्हल करणे इकडे तिकडे तसं नॉर्मली होत नाही पण आता आम्ही हळूहळू इतक्या वर्षापासून करतो आहे तर त्या सगळ्या गोष्टी आता व्हायला लागलेल्या आहेत म्हणजे इतक्या वर्षानंतर म्हणजे नाटक खरंच कळलं मला की नाटक एका कलाकारासाठी तबला वादकसाठी साऊंड आर्टिस्टसाठी किती महत्त्वाचं असतं मुळात पण हे जे दोन वर्ष होते कोरोना काळात गेले त्यात कुठेतरी जितके पण कलाप्रेमी आहे नाटक ज्यांना करणं आवडतं त्या लोकांसाठी हे जे दोन वर्ष होते कुठेतरी कष्टदायी होते म्हणजे महाराष्ट्र जेव्हा आपण म्हणू शकतो की मग ऐंशी पर्सेंट लॉकडाऊन जे आहे ते खुललेलं आहे चित्रपटगृहे किंवा रेस्टॉरंट्स वगैरे रेस्टॉरंट्स वगैरे खोडले गेलेले आहे पंच पन्नास प्रतिशत क्षमतेने त्यातच आताही नाटक जे आहे नाट्यगृह वगैरे ते सुरू नाही केलं गेलेलं आहे तर मुळात ह्यामुळे खूप सारे जे कलाकार आहे दिग्दर्शक आहे किंवा कि जे तबला वादक किंवा ह्या क्षेत्राशी जुडलेले लोक आहे त्यांच्या कुठेतरी भावना ज्या आहेत त्या ठोसळलेल्या आहेत त्यांना वाटत आहे की का सरकार आपल्यासाठी हे म्हणजे कोणतेही पाऊल नाही ठेवतं तर मला तुमच्याकडून माहिती करून घ्यायचं होतं की कसे गेले हे दोन वर्ष आणि त्यातच आता तुमचं स्टँड काय आहे सर आपण सुरुवात करू दीड वर्ष झालं जवळपास पेंडेमिकमुळे सगळे कलाकार आपल्या आपल्या घरी बसून आहेत बंद आहेत सुरवातीच्या सहा महिने विशेष जाणवलं नाही प्रत्येक जण आपल्या घरी होते सहा महिन्यानंतर असं झालं की जमापुंजी सगळी संपत आली कलाकारांवर आर्थिक ताण पडायला लागला आणि त्याच्यातनं मग आता माझं असं झालं नागपुरामध्ये की मी माझ माझा एक स्टुडिओ आहे आणि संगीत माझ्या मला नागपुरातल्या सांस्कृतिक क्षेत्रातले संगीत ना नाटक आणि म्यू आ, हे डान्स ड्रामा म्युझिक या तिन्ही फील्डच्या लोकांशी संबंध आहे तंत्रज्ञ लोकांशी संबंध आहे तर आणि सोशल मीडियावर फोनवर आम्ही बोलत होतो सोशल मीडियावर बोलत होतो माझ्या मित्रांशी सुरुवातीला आम्ही काहीतरी मनोरंजन काहीतरी ॲक्टिव्हिटी चालू ठेवायच्या म्हणून एकमेकांना आवाहन करायचो की अरे आज तुझं गाणं टाक मग करावं की ट्रॅकवर घेऊन घरीच आपल्या मग ह्याच्यावर छोट्या माईक घेऊन सगळी गाणी टाकायची आम्ही सहा महिने जवळपास काहीच काम नव्हतं करायला तर हे करून आम्ही एकमेकांचं मनोरंजन केलं एकमेकांच्या टचमध्ये राहिलो पण जेव्हा मग सहा महिन्यानंतर मग आर्थिक परिस्थिती हा विचार झाला घराबाहेर पडता येत नव्हतं कोविडची प्रचंड भीती होती की हा विषय होता तेव्हा डोक्यामध्ये म्हणजे सगळ्यांनाच असं असं वाटत होतं की कोविड घराच्या बाहेर निघाले की तुम्हाला कोविड पकडणार आणि तुम्ही मरणार तर त्याच्यामुळे सगळे तेव्हा बसून होते पण नंतर जेव्हा उपासमारीची वेळ आली त्याच्यानंतर मग आम्ही सगळे एकत्र झालो मग सोशल मीडियाद्वारेच आम्ही एकमेकांची मदत कशी करता येईल ते ठरवलं त्याच्यानंतर मग आम्हाला जिथून जिथून एन जी ओज आहेत मदत करणारे लोक आहेत आर्थिक मदत करणारे होते धान्याच्या किट्स द्यायला तयार होते लोकं कलाकारांसाठी तर मग आम्ही तो, तो सगळा प्रयत्न केला आणि जवळपास पाच ते साडेपाच हजार किट मी माझ्या दुकानातून वाटलेलं आहे कलाकारांसाठी आणि खूप लोकांनी मदत केली आजही लोक मदत करायला तयार आहेत पण आता वेळ अशी आली की कि किती दिवस लोकांच्या दयेवर जगायचं कलाकार हा स्वाभिमानी माणूस आणि स्वाभिमान आम्हाला आहे आम्हाला काम करण्याची क्षमता आहे आम्ही काम करून आमचं पोट भरू शकतो सगळ्यात मोठा विषय हा होता आणि त्याच्याकरता मग आम्हाला आता असं वाटायला लागलं आहे की आता तुमची दया नको तुमची भीक नको तुमचे अनुदान नको आम्हाला काम करू द्या आम्हाला काम करण्यासाठी आमचं क्षेत्र उघडं उघडं करून द्या त्याच्यावरचे निर्बंध आठवा आमचे थेटर्स चालू करा सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्या आणि सगळ्या कलाकारांना काम द्या म्हणजे ते त्या उद्देशाने आम्ही मेहनत करू आम्ही आमचं काम करू आणि आम्ही आमची उपजीविका चालवू जसं सरांनी म्हटलं सर की आ, कलाकार हा स्वाभिमानी आहे आणि आपण हे सुद्धा बघितलं की कोरोना काळात मुळात खूप कलाकार असे होते ज्यांनी लोकांना मदत केली पण आता असं आहे की राज्य सरकारला किंवा सरकारला आपले जितके पण कलावंत आहे यांना मदत करायची गरज आहे त्यांचं जे क्षेत्र आहे ते सुरू करायची गरज आहे त्यातच जर सरकार आताही मदत नाही करत असेल तर त्याबद्दल मला तुम्हाला माहिती करून द्यायचं दादानी जे काही आता सांगितलं कोरोनाच्या दरम्यानचा पूर्ण पॅस समजून सांगितला त्या दरम्यान या त्रेसष्ट कलांचे जेवढे काही साधक आहेत त्या साधक सगळे घरात बसले होते कला सादर कुठं करायची मानसिकता सगळी होती दिवसभरातले हॉर्न याचे ॲम्बुलन्सचे आवाज एक मनात दहशत निर्माण झाली होती सरकारने सगळंच बंद करून ठेवलं होतं त्यामुळे आम्ही परफॉर्मिंग आर्टवाले जेवढे काही आहोत यांनी परफॉर्म कुठं करायचा हा प्रॉब्लेम होता कारण या परफॉर्मच्याच भरोवरती त्यांना मानधनं मिळणार होती आणि मानधनाच्याच भरोशावर यांचा घरचा चरितार्थ चालणार होता जर मानधनच बंद झाले तर चरितार्थ चालणार कसा हा प्रश्न तमाम कलावंतांच्या मनामध्ये पक्का झाला होता कोरोना आज संपेल उद्या संपेल परवा संपेल परत मृत्यूची संख्या वाढायला लागली निगेटिव्हिटी वाढायला लागली आणि या सगळ्यांमध्ये प्रत्येक कलाकारामध्ये एक भीती निर्माण होत गेली जे कलावंत घरात बसले त्यांना आर्थिक उत्पन्न काहीच नाही आईवडिलांचं औषध आहे घराचं भाडं आहे इलेक्ट्रिकचं बिल आहे पुराचं शिक्षण आहे हे काहीच नाही दरम्यान आम्ही सगळ्या काही मित्रांमुळे एक संघटना काढली कलावंत संघटना आम्ही पैसे गोळा केले सगळीकडे जाऊन प्रत्येक कलाकाराला तीन तीन हजार रुपये दिले पण देणारे किती वेळ देतील आणि आम्ही वाटायचे किती दिवस असा जेव्हा प्रश्न आला तेव्हा कुठेतरी याला मर्यादा आली आज कलावंत सगळे खाली झाले काही काही लोकांनी आपल्या घरचे सामान विकले लाईटवाल्यांनी आपले लाईट विकले सेटवाल्यांनी सेट विकले सेट घर चालवणं आणि घरच्या कुटुंबाला दोन घास खाऊ घालणं हे अत्यंत आत्मिक जबाबदारी होती ही सुद्धा जबाबदारी या करोनाच्या काळामध्ये प्रत्येक कलाकारांनी भोगलेली आहे के आत्महत्या के केल्या काही लोकांनी आत्महत्या केल्या आता अजून किती कलावंत मारायचे किती कलावंतांनी आत्महत्या करायची पण सरकारला किंवा अजून कोणाला ही अथॉरिटी आहे त्यांनी एक एक उघडणं सुरू केलं आता पण अजूनपर्यंत मंदिर त्या मंदिरामध्ये लपलेला लपवून ठेवलेला आमचा नटेश्वर आणि आम्ही सगळ्या नटेश्वराची पूजक अद्यापही पडदा उघडलेला नाही आहे म्हणून आम्ही आता आंदोलन केलं तर परवाच्या दिवशी आमचं आंदोलन झालं क्रांती दिनाच्या दिवशी चारुदाच्या संयोजनाच्या अंतर्गत आज नागपूरचे जवळपास पंधराशे कलावंत संविधान चौकामध्ये एकत्र येऊन सरकारच्या टेबलावरचा आवाज वाजवलेला आहे आणि त्याचा आता रिफ्लेक्शन काही दिवसामध्ये येईल पण निमित्ताने सगळे कलावंत एकत्र आलेले आहेत कलावारांची जी भूक होती त्या भूकेच्या यातना ओरडायला लागलेल्या आहेत की हे उघडा आम्हाला आमचं काम करू द्या चारुदानी सांगितलं की आम्ही अनुदानाची भूकेले नाही आहे आम्ही कोणाच्या दाराशी जायला तयार नाही आहे आमच्या ता हातामध्ये एवढी ताकद आहे आमच्या मनामध्ये एवढी कला आहे की आम्ही ती जर प्रदर्शित केली तर आम्ही आमचं घर अत्यंत सुखमयरित्या चालवू शकतो बस तेच सुखमय चालवण्यासाठी आमचा रंगमंच ओपन करा आम्हाला आमचे कार्यक्रम करू द्या आम्ही आम्ही सक्षम होऊ शकतो आणि दुसरं कसं आहे कलाकार हा जो असतो हा कलाकार त्याच्या कलेनी जगणारा कलाकार आहे म्हणजे त्याची कला जोपर्यंत तो प्रेझेंट करत नाही तो दाखवत नाही तोपर्यंत त्याला त तो तसंही चैन पडत नाही जसं आता मी रोज माझे प्रोग्राम सुरू असतं संध्याकाळ झाली की आपलं तो एक चक्र सुरून जातं की आज मला कार्यक्रमाला जायचं आहे मग मी तिथे मी तो वाजवणार आहे आणि मग मला ते अर्थार्जन हा भाग तर असतोच त्याच्यामध्ये पण सगळ्यात महत्त्वाचा भाग असो की तो कलेनी त्याचं डोकं सुरू असतं म्हणजे इतक्या वर्षापासून तो कला आपल्या ती वीस वीस तीस तीस क्रिएटिव्हिटी ती वीस वीस तीस तीस वर्षापासून तो तीच त्याला तो लगेचच कसा काय दुसरा भाजीचं दुकान टाकणार आहे लगेचच कसा काय तो पोह्याचं दुकान टाकणार आहे लगेचच का मेडिकल म्हणजे सगळ्यांनी मेडिकलचीच दुकानं टाकायचे सगळ्यांनी पोह्याच्याच दुकानं टाकायचे हाही पण आपल्याला विचार करायला पाहिजे की आत्मनिर्भर व्हा पण आत्मनिर्भर होण्यासाठी त्याच्यामध्ये तेवढा तेवढा स्टॅमिना पाहिजे ना तो पहिलेच तसाच तो खंगलेला आहे कारण की त्याची कला त्याला सादर करायला मिळत नाही आहे कलाकार हा कलेचा समोरच्या असणाऱ्या प्रेक्षकांसाठी भूकेला असतो तो त्याच्यासमोर प्रेक्षक नाही व्हर्च्युअल प्रोग्राम्स होत आहेत करतोय पण व्हर्च्युअल प्रोग्राममध्ये तो जो रिस्पॉन्स आम्हाला जो हॉलचा रिस्पॉन्स मिळतो कमी कैश कायच नाही राहत म्हणजे त्यामध्ये तो एक मोठा एक सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम झालेला आहे सगळ्यांमध्ये म्हणजे हळूहळू त्या कलाकाराला वाटतं अरे बाबा मी आता हे खरंच याच्यावर मी केलं पाहिजे का म्हणजे याच्या हे कला माझी पुढे पुढे ठेवली पाहिजे का सुरू हा एक मोठा प्रश्न एक निर्माण झालेला आहे आणि दुसरं म्हणजे काय की आज तुम्ही बघाल की कुठलंही फंड कलेक्शन असो जर तुम्हाला मंदिर बांधायचं आहे तर फंड कलेक्शन साठी तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम करताय तुम्ही पोलीस स्टेशन जर बांधत असाल नवीन तर एखादा फंड कलेक्शन साठी तुम्ही एखादा मोठा सांस्कृतिक आणि होतही बरोबर पोलिसांचा तो उत्सव होतो मोठा एक आपण बघतो चॅनलवर कुठल्या तर त्याच्यासाठी तुम्हाला सांस्कृतिक कार्यक्रम लागतो कुठलंही काही उभारायचं असेल शाळा उभारायची असेल तर एखादा सांस्कृतिक कार्यक्रम लागतो पण ते सांस्कृतिक कार्यक्रम जो अग्रगण्य आहे त्यालाच तुम्ही शेवट का ठेवला आहे हाही एक मला विचारण्यासारखा प्रश्न आहे आणि जसा हा बोलला बऱ्याचशा लोकांनी भाजीचे दुकान लावले आहेत सचिन लावले आहेत ना कोरोना काळात असं आलेलं आहे म्हणजे शेवटी सोडावी लागली ना सोडावी आज आणि तो भाजीचं दुकान लावून बसलाय आपला पण ते बघून म्हणजे कलाकार म्हणून आम्हाला कुठेतरी असं वाईट वाटत एक सेकंदासाठी की यार हे हे कलाकारांच्या अशिब आहेत आमच्या म्हणजे फंड साठी कलाकाराला वापरायचं आणि आज तो फंडसाठी वण्वण हिंडतं आणि तो हिट इकडे तिकडे हेच फक्त आम्हाला म्हणायचं आम्हाला जसा आता चारू बोलला की आम्हाला फक्त आमच्या रंगमंच द्या बाकी कसं कमवायचं ते आम्ही बघतो तुम आम्हाला भीक नको आहे मग असं करा तसं करा तसं करा आता जशी ही मुलगी जिथून आलेली आहे म्हणजे ब्रह्मपुरीवरून आलेली आहे झाडीपट्टी विभाग आहे हा झाडीपट्टी विभाग खूप मोठा आहे दीडशे ते पावणे दोनशे वर्षापासूनचा याचा काळ आहे का, का या तो तिथला तर त्या दीडशे पावणे दोनशे वर्षापासून आज या दोन वर्षापासून त्याला मागच्या वर्षी खंडित झालं ते सगळं म्हणजे त्याला ब्रेक लागला तो मागच्या वर्षी जी झाडीपट्टी जी रंगभूमीवरची जी आहे ते तिथे नाटकच झाले नाही आठ ते दहा हजार कलाकार त्याच्यावर जगणार आहे म्हणजे झाडीपट्टीवर नाही आणि त्याच्याही सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की आता सहा कोटी रुपये छप्पन हजार कलाकारांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिले पण ते कोणाला दिले जेवढा डाटा सरकारकडे होता का छप्पन हजारच कलाकार आहेत का लाखो कलाकार आहेत लाखो कलाकार महाराष्ट्र नाही भारतामध्ये पूर्ण सगळे कोविडशी झुंजत आहे तर विषय हा आहे की आमची सगळ्यात पहिली आणि दुसरी पण मागणी हीच राहील की सगळ्यात आधी तुम्ही समजा अनुदान देता कारण की प्रॉब्लेम काय होईल माहिती का आता तिसरी वेव येण्याचे चान्सेस आहे आम्ही किती म्हटलं रंगमंच उघडा हे उघडा ते उघडा तिसरी वेव आली की ते प्रॅक्टिकली पॉसिबल होणार नाही आणि त्याच्यानंतर जी कलाकारांची हालत पुन्हा येणे माझ्या मागलं तेच होणार आहे अजून हालत खराब होत जाईल तर सरकार देईल पाच हजार रुपये दिले तर पाच हजार रुपये वन टाईम दिले किती पाच हजार कुठे पुरतात पाच हजार रुपये कलाकारांना दहा रुपये रोज हो तर ते आम आणि दिले तरी कोणाला जे ज्यां दिले तरी त्यांना की ज्यांची फक्त नोंद आहे आता अशा हजारो कलाकार आहेत त्यांची नोंदच नाही सरकार दरबारी तर त्या लोकांपर्यंत सरकारी अनुदान कसं पोहोचणार तर त्या दृष्टीने आमचा एक हा एक मुद्दा होता आंदोलनाचा की आमचं नावाचं रजिस्ट्रेशन म्हणजे तो स्टेजचा खेळा ठोकणारा हेल्पर पोरग्यापासनं पोरापासनं तर सुपरस्टार अमिताभ बच्चनपर्यंत जेवढे कलाकार आहेत त्या कलाकारांची एक यादी सरकार दरबारी असायला पाहिजे कमीत कमी नागपूरची यादी नागपूरचा कलेक्टरजवळ असायला पाहिजे की विभागा असली पाहिजे हा विभागशा असली पाहिजे की नागपूर शहर नागपूर डिस्ट्रिक्ट त्याच्यानंतर बाकीचे जिल्हे विदर्भ हा विषय घेऊन सरकारने एक यादी स्वतःजवळ ठेवली पाहिजे की आपल्या इथे एवढे कलाकार आहेत आणि एक गोष्ट अजून करायला पाहिजे की त्यांचा आय टी रिटर्न भरायला भाग पाडायला पाहिजे जेणेकरून सरकारला त्यांची आर्थिक परिस्थिती पण माहीत नाही सगळ्यात पहिली मदत त्या एक फ्रेजच बनतील त्याची पहिली मदत यांना द्यायची की जे झिरो रिटर्न भरतात ज्यांची आहे कॅपॅसिटीज नाही आहे रिटर्न भरायची म्हणजे तेवढे ते, ते कमवत नाही तिथून सुरू होईल मग पंचवीस हजार रुपये महिना कमवणारा मग पन्नास हजार रुपये महिना कमवणारा तर त्या दृष्टीने मग सरकारजवळ ही माहिती राहील आधार कार्ड हे राहील नॉर्मली आमच्या कलाकार लोकांचं कसं असतं माहिती आहे की मी सांगतोय आता मी आता मी वादक कलाकार आहे मी हेच सगळ्या गोष्टी करून तो रोज कमवून रोज खर्च करणारा कलाकार आहे आमचे वादक कलाकार सगळे जेवढे कलाकार आहेत तेवढे त्याच्यामुळे आज त्याकडे एका कार्यक्रमाचे पैसे आले तो पैसे तो पूर्ण त्याचा आयदर किराणा आणेल आदर तो पेट्रोल भरेल सगळ्या गोष्टी करेल त्याचं आधीच नियोजन असतो कारण की त्याचा त्याला माहीत असतो मला किती प्रोग्राम आहे महिन्यातले आता पुढे येणारे माझे आठ दहा प्रोग्राम आहे तर तो, तो बरोबर ते तेवढं नियोजन तुझ्या म्हणण्याप्रमाणे तो नियोजन करून ठेवतो आता काय झालेलं आहे ते नियोजन त्याचं एक तर सगळ्यात पहिले त्यांनी तो गाडी विकत घेतो त्यांनी तो घरा घर विकत घेतो त्याची ई एम आय तो लावतो तो या नियोजनाचा झाला प्रॉब्लेम कसं होतं की तुम्ही आर्थिक मदत करता आता आम्ही पण बऱ्याच रॅशनच्या कीट वाटल्या चारूंनी सांगितल्याप्रमाणे पाच हजार मी पण काही आमच्या कीट वाटल्या सगळ्यांनी सगळ्यांनी आपापल्या परीने केलं सगळं केलं सगळ्यांनी त्या सगळ्या गोष्टी केल्या पण पैशाचं आर्थिक नियोजन हे तुम्ही कोणाचं करू शकत नाही ते आर्थिक नियोजनासाठी तुम्हाला गरज असते एका मोठ्या कुठल्या तरी ऑर्गनायझेशनचा पाठिंबा हवा असतो ऑर्गनायझेशनला त्यांच्या गव्हर्नमेंटचा पाठिंबा हवा असतो ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही ह्या सगळ्या आंदोलनाचं मुख्य कारण असते होतं म्हणजे की तो एक आमच्या मागे एक पाठिंबा पाहिजे मोठा त्या मोठ्या पाठिंब्यासाठी आम्ही या सगळ्या गोष्टी नॉर्मली सगळेजण वेगवेगळे वेगवेगळे कलाकार म्हणजे सांस्कृतिक क्षेत्रातले कलाकार आपलं आप वेगळं आंदोलन यांचं वेगळं आलो आंदोलन असं न होता यावेळेस काय झालं की सगळ्यांचं एकत्रित एक मोठं आंदोलन तयार झालं महाराष्ट्र लेवलवर झालं आणि सगळ्या त्रेसष्ट कला त्याला लागणारे तंत्रज्ञान त्याला लागणारे सगळे जेवढे पण लोक होते ते सगळे आज एकत्र आले आज एका प्लॅटफॉर्मवर आले म्हणून सरकारला आज म्हणजे वाटलं की नाही कलाकार आहेत म्हणून ते छप्पन हजार छप्पन हजार हा आकडा म्हणजे कुठून आला कसा आला काही कोणालाच माहिती नाही म्हणजे तो नाही म्हणून सरकार दरबारी कलावंतांची नोंद व्हावी या नोंदणीच्या माध्यमातून प्रत्येक फील्डचे कलावंत कोण कून कोण आहे हा डाटा सुद्धा या निमित्ताने गोळा होईल जसे एखाद्या कॉलेजमध्ये एखादा लेक्चर असतो त्याला आयकार्ड मिळतं प्राध्यापक ती त्याची आयडेंटिफिकेशन झाली आमच्या कलाकारांची आयडेंटिफिकेशन काय आहे काहीच नाही आहे मग आमची कुठेतरी सरकार दरबारी नोंद व्हावी आम्ही कलावंत म्हणून ज, ज जनसामान्य माणसामध्ये नोंदवला गेलो पाहिजे आम्हाला ओळखलं पाहिजे आज ऐंशी टक्के कलावंत इन्कम टॅक्स भरणार आहेत जे आम्ही सरकारला पैसे देतो ना या सगळ्या दिवसांमध्ये कलावंतांची व्यथा अशी झालेली आहे का जे इन्कम टॅक्स जे भरले होते तेच आम्हाला वापस देतात आम्ही आमचं घर चालू असं झालेलं होतं भरतो आपण टॅक्स भरतो सगळंच हे करतो आणि म्हणून सरकारी जर नोंद झाली ना तर आम्हाला सरकारच्या जे काही योजना आहेत त्याचे फायदे या कलावंतांना झाले पाहिजे दोजार रजिस्टर्ड मुळात जसं आपल्याला माहिती की कोरोना काळात कसं कलाकारांसाठी गेला आणि आपण सांगितलं की काय हाल झाले त्यातच जे नवीन नवीन जे कलाकार होते त्यांना सुद्धा याच्यात यायचं होतं पण कोरोनामुळे कुठे ना कुठे त्यांनी खुद्दा विचार केला की काय करायचं कसं करायचं तर रोषिक तुझ्याकडून माहिती करून घ्यायचे की नवीन कलाकारांसोबत काय झालं या कोरोना काळामध्ये त्या काळात हे काय झालं की म्हणजे मी पहिल्यापासून या गोष्टी सगळ्या करत आहे तर मनामध्ये अशा खूप साऱ्या भीती आहे म्हणजे भीती वाटायला लागली की आता माझ्या करिअरचं काय होणार मी सामोर कसं जाईल आता ह्या सगळ्या गोष्टी यायला लागल्या आणि माझ्यास माझ्या सामोर जे माझे सिनियर लोक होते त्यांच्या त्या प्रॉब्लेम्स आणि त्यांना पण घरी बसले असं बघताना वगैरे मला पण थोडं टेन्शन यायला लागलं आणि घरच्यांचं प्रेशर ते अलगच घरचे म्हण म्हणायला लागले म्हणा की मला की झालं आता हे सोडून दे आता यात काही म्हणजे तुला भेटणार नाही किंवा काही पण सगळं पण मला आता असं वाटत आहे की परवाच्या दिवशी जे जा आंदोलन झालं सगळे सिनियर लोकांनी ते आंदोलन घेतलं सगळं म्हणजे काही आणि आता मला असं वाटत आहे की नाही आता खरंच कुठेतरी चांगलं होईल आणि मला असं वाटतं की ते झालंच पाहिजे आम्ही इकडे तिकडे म्हणजे जाण्यापेक्षा आमचं जे जा करिअर आहे आणि जे आम्ही विचार करून ठेवलेलं आहेत की आम्हाला समोर काय करायचं आहे ते आम्हाला मिळालेलं पाहिजे त्यामुळे मला असं वाटते की आम्हा आर्टिस्ट लोकांसाठी जे दरवाजे बंद केलेले आहेत ते तुम्ही खोला बस मला हेच बोलायचं मला म्हणजे रोशनी तुला वाटत की काहीतरी पॉझिटिव्ह जर हा आंदोलन झालं तर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हो। प्रेक्षक तुम्हाला सांगते की नऊ तारखेला जितके पण कलाकार होते त्यांनी एका संघटा एका, एका सोबत येऊन एक आंदोलन केलं आणि त्यात जितके पण कलाकार होते किंवा जितके नाटक याच्याशी असोसिएट होते त्या सर्वांनी एका बॅनरच्या अंडर येऊन एक आंदोलन केला कुठेतरी राज्य सरकारनं जागी व्हायसाठी किंवा त्यांची जितकी पण होते ते पूर्ण व्हायसाठी त्यांनी एक आंदोलन केलं होतं तर तुमच्याकडून माहिती करायची होती की जर आता हा आंदोलन तुमचा झालेलं जर कुठेही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही आला तर तुमची रूपरेषा काय असेल आणि आता तुमचे एक्सपेक्टेशन काय आहे सरकारकडून आम्ही सध्या निगेटिव्ह विचार करणं बंद केलेलं आहे महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या दिग्गज कलाकार लोकांनी तंत्रज्ञांनी एकत्र येऊन हे आंदोलन केलं आणि मला वाटतं हे भरपूर प्रमाणात यशस्वी झालेलं आहे मुख्यमंत्र्यांसोबत मिटिंग झाल्या टास्क फोर्ससोबत मिटिंग झालं आहे त्यांच्या आणि एक चांगली रूपरेषा ठरली ठरली आहे आणि त्याचा आता विधिवत सगळ्या जी आर वगैरे निघेलच आता तिकडनं आम्हाला सरकारी माहिती मला इथे त्याबद्दल जास्ती बोलता येणार नाही कारण की ते सगळं झालेला एक आशा आहे मनामध्ये की खरंच काहीतरी आता याच्यातून याच्यातून चांगलं काहीतरी निघेल आणि तशी आशा आता त्या आशेवर आता आम्ही काही दिवस वाट पाहणार आहे झालं तर ठीक आहे नाही तर आम्ही आमच्या हक्कासाठी लढायला तयार आहे आंदोलनं पुन्हा होतील वी आर रेडी टू फाईट म्हणजे मुळात सर्वे जे कलाप्रेमी आहे ते पॉझिटिव्ह रिस्पॉन्सचा वेट जसं करत आहे त्यांना आशा आहे की काहीतरी चांगलं घडेल आणि मुळात ही आम्हाला पण वाटते की काहीतरी चांगलं घडलं पाहिजे आणि सरकारने कुठेतरी जितके पण नाट्य रसिक आहे किंवा जे कलाप्रेमी आहे त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं केलेलं पाहिजे आ, ही आपली खास मुलाखत मुळात जास्त वेळ नसल्यामुळे आपल्याला इथे संपावी लागते पण हा जो वेळ तुमच्यासोबत होता म्हणतात की जे जितके पण कलाकार किंवा नाट्य नाटकाशी रिलेटेड लोक असतात त्यांच्यासोबत कुठेही जर आपण बसलं त्यांच्यासोबत कधी चर्चा केली तर ती चांगलीच असते आणि त्यांच्यासोबत जितका पण वेळ आपण घालवतो तो कधी व्हॅल्युएबलच असतो तर तसा वाला का खुब -खुब हा तसा क्वालिटीवाला टाइम होता आणि खूप काही तुमच्याकडून माहिती करून घेतलं आजच्या ह्या खास मुलाखती मध्ये तुम्ही आले त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि कुठेतरी आपल्या ह्या शोला आपल्याला आता संपावं लागेल त्यामुळे खास मुलाखत ह्या शोमध्ये आजसाठी इतकंच बघत राहा बी सी न्यूज नमस्कार